नमस्कार अडाणी आई वडील मध्यमवर्गीय कुटुंबातील एका मुलाला दहावीच्या परीक्षेत नव्वद टक्के गुण मिळाले वडील खुशीने मार्कशीट नाळत आपल्या पत्नीला म्हणाले अग छान लापशी बनव तुझ्या लाडक्याला नव्वद टक्के मार्क मिळालेत आई किचनमधून पळत पळत येत म्हणाली बघूया मला दाखवा इतक्यात मुलगा पटकन बोलला बाबा तिला कुठे रिझल्ट दाखवत आहे तिला काय लिहिता वाचता येते का अशिक्षित आहे ती भरल्या डोळ्याने पदर पुसत आई लापशी बनवायला निघून गेली ही गोष्ट वडिलांच्या लक्षात आली मग ते मुलाच्या संवादात भर टाकून म्हणाले हो रे ते पण खरच आहे तू पोटात असताना तिला दूध बिलकुल आवडत नसायचं तू सदृढ व्हावास म्हणून नऊ महिने ती रोज दूध पित होती कारण ती अशिक्षित होती तुला सकाळी सात वाजता शाळेत जावं लागायचं म्हणजे स्वतः सकाळी पाच वाजता उठून तुझ्या आवडीचा नाश्ता आणि डबा बनवायची कारण ती अशिक्षित होती तू रात्री अभ्यास करता करता झोपून जायचास ती येऊन तुझ्या वह्या पुस्तक अगदी बरोबर भरून ठेवायची आणि तुझ्या अंगावर पांघरून ओढायचे कारण ती अशिक्षित होती तू लहानपणी बहुतेक वेळा आजारी असायचास तेव्हा रात्र रात्र जागून ती परत सकाळी काम चोक करायची कारण ती अशिक्षित होती तुला ब्रँडेड कपडे घेऊन द्या म्हणून माझ्या मागे लागायची आणि स्वतःला मात्र एकाच साडीवर घालवायची कारण ती अशिक्षित होती बाळा लोक पहिला स्वतःचा स्वार्थ साधतात आणि मतलब बघतात बाळा चांगली शिकलेली लोक पहिला स्वतःला स्वार्थ बघतात आणि मतलब बघतात पण तुझ्या आईने आजवर कधीच तो बघितला नाही कारण ती अशिक्षित होती ती जेवण बनवून आपल्याला वाढता वाढता कधी कधी स्वतः जेवण विसरून जायची म्हणून मी अभिमानाने सांगतो म्हणून मी अभिमानाने सांगतो की तुझी आई अशिक्षित आहे पण तिचा मला गर्व आहे हे, हे सग सगळं ऐकून मुलगा रडत रडत आईला बिलकून बोलतो हे सगळं ऐकून मुलगा रडत रडत आईला बिलगुल म्हणतो आई 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 मी तर फक्त पेपरावर नव्वद टक्के मार्क मिळवलेत आई मी तर फक्त पेपरावर नव्वद टक्के मार्क मिळवलेत पण माझ्या आयुष्याला शंभर टक्के बनवणारे तू पहिली शिक्षक आहेस आणि ज्या शिक्षकांची मुलं नव्वद टक्के मार्क मिळवतात त्या शिक्षकांकडे किती ज्ञान असेल ह्याचा मी कधीच विचार केला नाही आई आज मला नव्वद टक्के मार्क मिळवून पण मी अडाणी अशिक्षित आहे आणि तुझ्याकडे आणि तुझ्याकडे पी एच डीच्या वरची डिग्री आहे कारण कारण मी आज माझ्या आईच्या रूपात डॉक्टर शिक्षक वकील माझी कपडे शिवणारी ड्रेस डिझायनर बेस्ट लुक या सगळ्यांचंच दर्शन घेतलं यातून तुम्हाला सांगावं वाटतं प्रत्येक मुलामुलींनी जे आईवडिलांचा अपमान करतात पाण उतारा करतात क्षुल्लक कारणावरून रागवतात त्यांनी विचार करावा त्यांनी विचार करावा त्यांच्यासाठी काय काय आईवडिलांनी सोसले ते आईसाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद